दिनांक 18 जून रोजी ओबीसीच्या मागण्यांसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ नांदेड जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला जमा झालेला आहे. कलेक्टर समोर मागण्या मांडणार आहे. मागण्या आमच्या अशा आहेत, जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आरक्षण आमचं रद्द झालं आहे 4 तारखेला, 4 मार्च रोजी जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे त्यामध्ये आरक्षण रद्द झालं आहे, तो आरक्षण ओबीसीचं जसल्या तसं ठेवावं व जातनिहाय जनगणना करून आमचं आरक्षण येणाऱ्या काळामध्ये द्यावं. आणि पदोन्नतीमध्ये जे आमचं आरक्षण रद्द केलं आहे या सरकारने ते सुद्धा स्थापित करावं, हे आमच्या आजच्या प्रमुख मागण्या आहेत. या आज जर निवेदन दिल्यानंतर जर सरकारने ॲक्शन नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हाभर पूर्ण ओबीसी रस्त्यावर उतरेल, रस्ता रोको करेल, मोर्चा काढेल व रस्ता रोको करून आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज इथं देत आहोत. 8 मार्चला या संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असलेल्या जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, सरपंच असेल, या सगळ्यांचं जो आरक्षण जे रद्द झाले आणि ओबीसीसाठी समर्पित मागासवर्गीय आयोग तत्काळ शासनाने नेमावं आणि हे प्रश्न त्याच्यामध्ये सुटल्या जातील. अन्यथा संपूर्ण राज्यभर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जर समर्पित आयोग नाही नेमला तर उद्या येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकही ओबीसीचा प्रतिनिधी दिसणार नाही. यासाठी जर सरकारने असं नाही केलं तर ओबीसी सकल ओबीसीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आज या ठिकाणी ओबीसी समन्वय समिती असेल किंवा सर्व पक्षाचे सामाजिक राजकीय सर्व ओबीसी समाजाचे जे आमचे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्यातले त्यांच्या वतीने आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना जे आपण निवेदन देणार आहोत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे धोक्यात आलेलं ओबीसीचं राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्याबाबत व तसेच मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबतचं एक निवेदन आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना करणे संदर्भातलं निवेदन आणि सध्याला जे राज्यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं जे काही आरक्षण आपलं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, त्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ओबीसी समाजाचं जे आपले लोक त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात आणि ज्या प्रत्येक संस्थेमध्ये त्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणचे आपल्या गोरगरिबाचे प्रश्न सोडवण्यासाठी जी आपल्याला मदत होते त्या सर्वच पदांवरती एक प्रकारचं गंडांतर सध्या आलेलं असल्यामुळे एक प्रकारचं भयभीत वातावरण या राज्यामध्ये असेल, देशामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यासाठी ह्या गोष्टीमध्ये तात्काळ शासनाने दखल घेऊन आज ज्या काही सर्वपक्षीय शिष्टमंडळ आहेत, सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, यांनी आता परत माझ्या पूर्वी सर्वांनी विस्तृत अशी माहिती दिली, त्याच्याबद्दल तात्काळ कार्यवाही शासनाने करावी आणि ओबीसीचं हित जपावं अशा पद्धतीचं मागणीचं निवेदन आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांमार्फत शासनाकडे पाठवत आहोत.